सोनसाखळी चोरणारे दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्याकडून 13 गुन्हे उघडकीस आलेत. पाहूया सविस्तर बातमी. नाशिकमध्ये सोनसाखळी चोरणारे दोन संशयितांना नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 पथकाने ताब्यात घेतलंय. लाखलगाव परिसरात या दोघांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांकडून गावठी कट्टा, 6 जिवंत काढतूस, 190 ग्रॅम सोन्याची लगड असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महेश जाधव आणि भारत उर्फ सोनू चावरे असे या सोनसाखळी चोरांचं नाव आहे. दोन व्यक्ती गावठी कट्टा विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर रोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने लाखलगाव परिसरात सापळा रचला आणि ही कारवाई केली आहे. या संशयितांनी शहर आणि परिसरात 13 सोन साखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. यामध्ये उपनगर येथे 6, नाशिक रोड 2, म्हसरूळ 2, पंचवटी आणि मुंबई नाका इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील प्रत्येकी 1-1 सोन साखळी चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आलाय. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.